नागपूरमध्ये मवियाची आज वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंसह मवियाचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. वज्रमूठ सभेच्या माध्यमातून भाजप शिंदे सरकारवर प्रहार होण्याची शक्यता आहे. सभेत एका पक्षातून दोन नेते बोलतील अशी माहिती पटोले यांनी दिली. तर नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेसाठीची ही जय्यत तयारी आपण पाहतो आहोत. त्या ठिकाणी संपूर्णपणे आता सभेची तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षातून दोन नेते बोलणार आहेत. महत्त्वाचे सगळेच नेते मवियाचे या ठिकाणी उपस्थित असतील. नागपूरमधल्या सभेच्या ठिकाणची ही दृश्य आहेत. 60,000 जवळपास त्या ठिकाणी आसन व्यवस्था. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तर उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले या मवियाच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार आहेत. ही मवियाची दुसरी वज्रमूठ सभा. या पुढच्या काळात राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मवियाच्या संयुक्तपणे सभा होणार आहेत आणि विदर्भातली नागपुरात होणारी ही वज्रमूठ सभा, ज्याला महत्त्वाचे सगळेच नेते उपस्थित राहतील आणि जय्यत तयारी त्याची करण्यात आलेली आहे. सभास्थळाचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत. तर महत्त्वाची घडामोडी ती म्हणजे या सभेत कोण कोण बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र एक माहिती समोर येते, त्यानुसार या सभेत अजित पवार बोलणार नाहीत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अनिल देशमुख बोलणार आहेत. तर मवियाची वज्रमूठ भक्कम आहे असं थोरात यांनी म्हटलंय. मला खात्री आहे की राष्ट्रवादीची सुद्धा काही वेगळी भूमिका नाही. अनेक वेळा माननीय शरद पवार साहेबांनी हे क्लिअर केलेलं आहे, स्पष्टपणे केलेलं आहे आणि ते स्पष्टपणे सांगता येतं यावी. अशा वेळेस त्यांची काही भूमिका वेगळी आहे आणि महाविकास आघाडीत काहीतरी वेगळं घडतं आहे असं बिलकुल नाही. आमची वज्रमूठ आहे, भक्कम राहणार आहे आणि आम्ही यशस्वी होणार आहोत. प्रांताध्यक्षांनी मला सांगितलं की आपलं ठरलंय तर आपण ठरल्याप्रमाणे वागू. आता इथं मात्र आम्ही आमच्यातर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख साहेब भाषण करतील, कारण विदर्भातली सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातले आहेत आणि जयंत पाटील आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे